नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. शरद पवारांच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना 100 जन्म देखील कळणार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीसांच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का असा खोचक सवाल देखील राऊतांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी पवारांच्या डोक्यामध्ये ठाकरेंचा चेहरा नाही असं देवेंद्र फडणवीस TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलले होते आणि त्यावरूनच संजय राऊतांनी फडणवीसांवर हा निशाणा साधला. तर पवार ठाकरेंना मुख्यमंत्री करतील असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. पक्क झालं आहे की उद्धवजींच्या मनात जे होतं की त्यांना मुख्यमंत्री पदावर ठेवून आणि किंवा त्यांचा चेहरा समोर ठेवून मला असं वाटतं की पवारसाहेबांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिस्त आहे. ते आता मला विचारू नका कोणाला करायचं आहे त्यांना, पण मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो की त्यांच्या डोक्यात जे 3-4 चेहरे असतील त्याच्यामध्ये उद्धवजींचा चेहरा नाही. बघा, फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कुणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात, पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना. आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का? तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही. 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते, पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री. 2024 हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल. उद्धवजींचं आणि शरद पवार साहेबांची जवळपास खूप चांगलं एकी आहे, त्यामुळे उद्धवजींना सुद्धा शरद पवार साहेबांचे मुख्यमंत्री करतील. आणि तुम्हाला सांगतो की जनतेचं मत आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. सर्व हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असेल, ठीक आहे, ईसाई, बौद्ध, हे सगळे माननीय उद्धवजीवर प्रेम करतायत आणि माननीय उद्धवजींच्या बाबतीत त्या ठिकाणी लोकांचं मत चांगलं आहे आणि म्हणून तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.